होणार आहे. इथलं ड्रेनेज माहित नव्हतं काय की अंडरग्राउंड पार्किंग होणार होती म्हणून? नाही नाही नाही, सुरुवातीला याबद्दल कुणालाही कल्पना नव्हती. स्मारक समितीने कुणालाही हे सांगितलं नाही आणि हे चुकीची पार्किंग 10-20 गाड्यांसाठी एवढी. ते आणि म्हणजे मी सुद्धा कमीत कमी 10-15 वेळा त्या स्थानावर जाऊन आलो आहे. त्याचा जो स्तूप आहे त्याचं बांधकाम आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. अजूनही त्या स्तूपातनं कधी पाणी गळलेलं ऐकलेलं नाही आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आणि खास करून बौद्धिस्ट या सगळ्या लोकांना विश्वासात न घेता असं काम करणं हेच मुळात चुकीचं होतं. आणि जर तिथला लोक त्याच्यावर चिडून काही करत असतील तर ते जरी कायद्याने चुकीचं असलं तरी मॉरली दे आर राईट. आम्हाला विश्वासात न घेता जे स्थान आम्हाला अतिशय प्रिय आहे, आदर्श अतिशय आदरणीय आहे, त्या जमिनीला धक्का लावण्याचं काम शासनाने का केलं हा मूळ प्रश्न आहे. कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत. हा नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे. कशाला जायचं तिथे नको ते करायला? आणि नको ते करायचं नंतर रडत बसायचं. ते ताबडतोब काम थांबवा. हे अंडरग्राउंड रिझर्वेशन अंडरग्राउंड पार्किंग ब्रिकिंग काय करायला जाऊ नका. करायचं तर ते कुठलं पार्क येणार काय? कस्तुरचंद पार्क एवढं मोठं पार्क आहे ना, त्याच्या खाली करा ना काय करायचं, विमानतळ करा, आमचं काही म्हणणं नाही. पण दीक्षाभूमीला कुठेही डिस्टर्ब करू नका. मी असं आहे की झोपडपट्टीमध्ये राहतं कोण? मुंबईतल्या झोपडपट्टीचा किंवा कुठल्याही झोपडपट्टीचा सर्वे करा. 80% तुम्हाला मागासवर्गीयच सापडतील. 80%, 80 ने 90% हजारो वर्षाचं दारिद्र्य दूर करण्यासाठी नोकरीच्या शोधात आलेले मागासवर्गीय मुंबईत राहणार कुठे? मग भीमनगर. तर जितेंद्र आव्हाड बोलत होते आणि अंडरग्राउंड पार्किंग करायचीच कशाला असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. इतर ठिकाणी देखील अंडरग्राउंड पार्किंग करता आलं असतं. आंबेडकरी अनुयायांच्या भावना लक्षात घेऊन सगळी कारवाई करा.